ठाण्यात झालेल्या फडतूस प्रकरणात खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी उद्धव ठाकरे सहपरिवार आले, पण अंबरनाथमध्ये काढतूस चालले. 23 वर्षात 8 राजकीय नेते नगरसेवकांच्या हत्या झाल्या तेव्हा याच उद्धव ठाकरेंनी कधी साधा फोनही केला नाही, असं म्हणत एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय आणि अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड केली. उद्धव ठाकरे हे परिवारासह ठाण्यात आले, मात्र त्याचवेळी रक्तरंजित राजकारणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या अंबरनाथमध्ये गेल्या 23 वर्षात 8 राजकारणी आणि नगरसेवकांच्या हत्या झाल्या. त्यावेळी याच उद्धव ठाकरे यांनी कधी साधा फोन करून चौकशी देखील केली नाही, असं अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी म्हणाले. आमचे नेते एकनाथ शिंदे हे मात्र दरवेळी रात्री अपरात्री आमच्यासाठी धावून आले, त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना कार्यकर्त्यांचं मोठं पाडवळ असल्याचं सुनील चौधरी म्हणाले. रोशनी शिंदे किरकोळ काहीतरी बाचाबाची झाल्यावरून त्या महिलेच्या पाठीशी राहून उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यांचा पूर्ण परिवार खोटी कंप्लेंट करण्याकरता पूर्ण ठाण्यात ठाण मांडून बसले. त्यांना मला सांगायचं, मला एक छोट्या फडतूस गोष्टीसाठी अंबरनाथमध्ये एवढी काढतूस चालली, 8 नगरसेवकांचा मर्डर झाला, शिवसेनेचे शाखाप्रमुख 4 मारले गेले, अनेक लोकांना हाफ मर्डर झाल्यावरचा प्रयत्न झाला, त्यावेळेला कधी त्यांनी फोन करून दखल घेतली नाही किंवा चौकशी केली नाही, येण्याचा प्रयत्न नाही केला, आणि या किरकोळ गोष्टीसाठी जाऊन ते थान मानून बसले, कुठल्या प्रकारचं राजकारण करतात. यासाठी आम्हाला आवडला आमचा नेता, आमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. छोटी मोठी गोष्टी जर झाली तरी ते शहरामध्ये धाव घ्यायचे, आम्हाला पाठिंबा द्यायचे, आमच्यावर ते लक्ष ठेवायचे. म्हणून आमचा एकनाथ शिंदे साहेब हा मुख्यमंत्री आम्हाला मोठा वाटतो आणि मोठ्या मनाचा उदारमाचा नेता वाटतो आम्हाला.